नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये काकडी पिकाची थंडी मध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये घ्यावयाची काळजी याविषयी माहिती आपण जाणून घेऊया। मित्रांनो, आपण आज समोर प्लॉट पाहत आहात। हा प्लॉट याच महिन्यातील आहे, याचे तोडे चालू आहेत। तर मित्रांनो, हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये काकडीचे बी लवकर उगवत नाही आणि तसेच काकडी पिकाची वाढही चांगल्या प्रकारे होत नाही। त्याला कारण म्हणजे अधिक आर्द्रता आणि कमी तापमान हे आहेत आणि हिवाळ्यामध्ये नेमकी हेच असते। काकडी पिकाला अधिक आर्द्रता आणि कमी तापमान असेल तर काकडीची चांगली वाढ होत नाही। तर या थंडीमध्ये बी लवकर उगवण्यासाठी आपण सुमारे अर्धा लिटर कोमट पाण्यात 25-30 मिलीमीटर एवढ्या प्रमाणात जर्मिनेटर मिसळावे। त्या मिश्रणामध्ये काकडीचे बी 4 तास भिजत घालावे आणि नंतर सावलीत सुकवावे। हे बी झिगझॉग पद्धतीने म्हणजेच काळफेक असे लावावे। असे केल्याने साधारण आठवड्याभरात हे बी उगवते। तसेच आपण बी लावते वेळेस म्हणजे बी लावण्याच्या अगोदर बेड ज्या टायमाला तयार करत असतो त्यावेळेस बेडमध्ये मोठ्या प्रमाणात खतांचा पुरवठा करा, म्हणजेच पुढे जाऊन काकडीला फारसे रोग दजावणार नाही। खतांचा पुरवठा जास्त करा म्हणजेच काकडीची वाढ खुंटणार नाही। याला शेणखत तसेच सेंद्रिय खत, रासायनिक खत हे वापरावेत। रासायनिक खतांचा जेणेकरून कमी वापर करावा। शेणखत व सेंद्रिय खतांचा जास्त वापर करावा। त्यामुळे शेणखत आणि सेंद्रिय खतांमुळे काय होते की जे तोडे आपले निघणारे आहेत ते जास्त निघतात। शेणखत तसेच सेंद्रिय खतात याची पॉवर म्हणजे भरपूर असते, दीर्घकालीन असते। तसेच हे रासायनिक खत आहेत यांची पॉवर एवढी नसते, ती लगेच संपुष्टात येते म्हणजे संपते। लागवडीनंतर 8 दिवसांनी 10 दिवसांनी अशी अळवणी करत जा, 3 तरी अळवण्या केल्या पाहिजेत। तसेच मंडपाची व्यवस्था करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फवारण्या ह्या चालू ठेवात 2-3 दिवसाआडीनी। रोग जसे आपणास समजतील त्याप्रमाणे औषधांची फवारणी करत जा, स्प्रे द्या। एकदा बियाणे चांगल्या प्रकारे उगवून आल्यानंतर वाढ ही बेडमध्ये खतांचा वापर करून करता येते। तसेच मल्चिंग पेपरचाही वापर करा व मंडपाचाही वापर करा। सेंद्रिय खत, शेणखत आणि कमी प्रमाणात रासायनिक खतांचा गरजेनुसारच वापर करा। तसेच स्प्रे घ्या व या हिवाळ्यामध्ये काकडी पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन मिळवा। मित्रांनो, खत देताना हा बांगडी पद्धतीने द्या। त्यानंतर खत दिल्यानंतर लगेचच पाणी द्या आणि बियाण्यांची निवड करता वेळेस जे आपल्या खात्रीचे बियाणे असेल तेच निवडा। आपल्या भागात जे चांगल्या प्रकारे येऊ शकते तेच बियाणे निवडावे। आपल्या भागात चांगल्या प्रकारे येणारे बियाणे त्याचीच निवड करा। आजूबाजूला चौकशी करा की आपल्या भागात कोणते बियाणे हे चांगले येते, त्याचीच निवड करा आणि त्याचीच लागवड करा या हिवाळ्यामध्ये। तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एक चांगल्या माहितीसोबत। तोपर्यंत